नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व तरुणांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्हाला जे काही प्रश्न पडतात तर त्या प्रश्नांच्या आपण उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार वीस म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रात आता जी काही पोलीस भरती होणार आहे बारा हजार पाचशे अडतीस पदांसाठीची तर त्या भरती संबंधित तुम्हाला जे काही महत्वाचे प्रश्न पडले ते प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जे काही प्रश्न पडतात तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि येणाऱ्या दिवसात जे काही आपले व्हिडिओ असणार आहेत तर त्यामध्येही तुमच्या प्रश्नांची आपण उत्तरे पाहणार आहोत तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा मित्रांनो तुमचा जो प्रश्न आहे पहिला महत्वाचा प्रश्न लेखी आधी की ग्राउंड आधी तर हा प्रश्न मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये घेतला होता आणि खूप जणांनी मला कमेंट्स करून सांगितलं होतं की सर हा व्हिडिओ तुम्ही बनवला पण ह्यावर जरा स्पेशल व्हिडिओ बनवून सांगा काही समजलं नाही आणि काहींनी कमेंट्स केले होते की सर प्रूफ दाखवा तर बघा मित्रांनो तुम्हाला खूप युट्युबरही सांगत असतील की आधी लेखी होईल आधी लेखी किंवा ग्राउंड होईल ठीक आहे तर त्याबाबत त्यांनी मित्रांनो तुम्हाला सांगितलं असेल पण प्रूफ दाखवला नसेल तर मी तुम्हाला प्रूफही दाखवणार आहे आणि ह्याविषयी थोडं आपण चर्चाही या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर बघा आधी लेखी की ग्राउंड याबाबत सांगायचे झालं तर मित्रांनो बघा तुम्हाला मागच्या व्हिडिओतही मी सांगितलेलं आणि ह्या व्हिडिओतही सांगणार आहे की आधी लेखी परीक्षा तुमची होणार आहे जरी अनिल देशमुख साहेबांनी जानेवारी दे, मित्रांनो एका चॅनलशी बोलताना न्यूज चॅनलशी बोलताना अनिल देशमुख साहेब बोलले होते की आम्ही ग्राउंड अधिक करण्यासाठीचे जे काही निर्देश आहे ते देण्यात आलेले आहेत तर तो व्हिडिओही आता अलीकडच्या काळात तो व्हिडिओही व्हायरल झाला होता आणि तो व्हिडिओ जरी मित्रांनो व्हायरल व्हायरल झाला होता अनिल देशमुख साहेबांनी जरी ते न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं होतं की आम्ही आधी ग्राउंडच घेणार आहोत पण त्यासंबंधित अजून काही लेखी प्रूफ आलेलं नाही आहे आणि त्या कारणास्तव आपण मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो की आत्तापर्यंतच्या प्रूफनुसार जी आरनुसार लेखी परीक्षाच आधी होणार आहे हे निश्चित आहे मित्रांनो जसंच जे काही नवीन जी आर येईल तर त्यानुसार मी तुम्हाला कळवून देईल आपल्या चॅनलवर तो व्हिडिओही टाकला जाईल की आधी लेखी होईल किंवा ग्राउंड होईल ठीक आहे तर बघा यामध्ये तुमचे जे प्रश्न होता की आधी लेखी की ग्राउंड तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो कळून गेलंय की आधी लेखी परीक्षा होणार आहे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतोय आधी लेखी परीक्षा होणार आहे आणि त्या संबंधित तुम्हाला मी जी आरही आता दाखवतो तर जी आरही तुम्ही बघून घ्या त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे सुधारणा झालेली आहे आणि ते मी तुम्हाला सांगून देतो आणि दाखवतो तर बघा त्या आपण जी आर पाहणार आहोत तर बघा मित्रांनो आपण त्या जी आर वर आलेलो आहोत आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आदेश गृह विभाग मादाम कामामार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई दिनांक आहे अठरा जानेवारी दोन हजार एकोणावीस चा हा जी आर आहे तर बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्याला देण्यात आलेला आहे बघा महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणाशे एक्क्याण्णव चा च्या कलम पाच ब आणि त्या अनुषंगाने प्रदान करण्यात आलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र राज्यातील गृह विभागाच्या अख्यातरितीतील पोलीस दरातील महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरामध्ये सुधारणा करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहेत ठीक आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल काय नियम करण्यात आलेले तर पहिला या नियमांना महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार एकोणवीस असे संबोधण्यात यावे आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा मधील नियम चारचे उपखंड एक दोन आणि तीन खालीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहेत तर बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल पहिलं बघा लेखी परीक्षा देण्यात आलेले शंभर गुणांसाठी तर बघा पोलीस शिपाई पदासाठी उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो पोलीस शिपाई पदांसाठी उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल सदरहू परीक्षा शंभर गुणांची असेल लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल तुम्हाला मित्रांनो विषयही सांगितलेले आहेत लेखी चाचणीचा कालावधी नव्वद मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाची राहतील त्यानंतर बघा दुसरा आहे शारीरिक चाचणी तर यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जे उमेदवार लेखी चाचणीत किमान पस्तीस टक्के मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत तेहतीस टक्के गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या एकास पाच या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना खालील प्रमाणे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल तर शारीरिक चाचणीचे मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर बघा अशा प्रकारचा हा महत्वाचा जी आर मी तुम्हाला सांगितलेला आहे आतापर्यंतचा जो काही जी आर आलेला आहे तो मित्रांनो हा शेवटचा जी आर आहे याच जी आर मध्ये सांगित सांगण्यात आलेला आहे की प्रथम लेखी परीक्षा तुमची घेण्यात येईल आणि यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे नियमामध्ये महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमात तर बघा या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करून मित्रांनो प्रथम लेखी परीक्षा घेण्यात यावी अशा प्रकारची यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे जर तुम्हाला हा जी आर पाहायचा असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा तर मी तुम्हाला तो टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि अजून एक महत्त्वाचं जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेला नसाल तर लवकरात लवकर आपल्या लवकर, टेलिग्राम चॅनेललाही जॉईन व्हा किंवा मग तुम्ही मला कमेंट्समध्ये जॉईन लिहून पाठवा मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन देईल तर त्या टेलिग्राम चॅनलवर आपण पोलीस भरती संबंधित जे काही तुम्हाला लागणारं अभ्यासाचं साहित्य आहे ते, ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जात असतं किंवा मग तुम्हाला जे काही प्रश्नपत्रिका लागत असतात सोडवण्यासाठीच्या तर त्या प्रश्नपत्रिका मी टाकत असतो दोन हजार सोळाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला टाकणं चालू आहे मित्रांनो जवळजवळ तीन का चार आपण प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत आणि आज किंवा उद्यामध्ये एक प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी अपलोड केली जाईल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आज जी काही तुमचे प्रश्न होते ते तुम्हाला सोडवलेले आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद